नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने, मेमाने कृषी दीप या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वीटकॉर्न मक्याची लागवड केली, काही शेतकऱ्यांना स्वीटकॉर्न मक्याची लागवड करायची, आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांमध्ये जी कन्फ्युजन होती का बा, व्हरायटी सिलेक्शन पासून अगदी मार्केटिंग पर्यंत मग स्वीटकॉर्न मक्याची लागवड कधी केली पाहिजे, लागवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, जी व्हरायटी सिलेक्शन आहे स्वीटकॉर्न मक्यामध्ये कोणत्या कंपनीचं बियाणं निवडलं पाहिजे, लागवड करत असताना दोन बेडमधलं अंतर किंवा दोन सरीतलं अंतर, दोन जी ताटातलं अंतर किती पाहिजे, त्याला खत व्यवस्थापन असेल किंवा स्वीटकॉर्न मक्यामध्ये स्वीटकॉर्न मके जी मार्केटिंग आहे, मार्केटिंग कसं होतं किंवा स्वीटकॉर्न मका खरंच फायदेशीर आहे का तोट्याची, शेतकऱ्यांनी स्वीटकॉर्न मका कोणत्या महिन्यात किंवा कोणत्या हंगामामध्ये स्वीटकॉर्न मक्याची लागवड केली पाहिजे, अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन आहेत, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. संतोष विश्वनाथ चौधरी, मुक्काम वडाणे पोस्ट ऑफिस, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मला सांगा, ही स्वीटकॉर्न मक्याची लागवड तुम्ही किती वर्ष झालं करताय? स्वीटकॉर्न मक्याची लागवड 4 ते 5 वर्षापासून करतो. बरं बरं. आता ह्या प्लॉट मध्ये, चालू मध्ये प्लॉट मध्ये पाहतोय, प्लॉट एक नंबर आहे, प्लॉट मध्ये काय साईज चांगली आहे, तर महत्वाचा विषय आला की बाबा शेतकरी मित्रांनो व्हरायटी सिलेक्शन, कारण का एक तुमची व्हरायटी चुकली तुम्हाला येणार उत्पादन चुकत असतं. मला सांगा, ही स्वीटकॉर्न मक्याची व्हरायटी कोणती? स्वीटकॉर्न मक्याची व्हरायटी सीपी स्वीट 2 आहे. सीपी स्वीट 2. आता लागवड करत असताना ह्याची लागवड, या प्लॉटची लागवड किती तारखेला केली होती? 22 मे ला केली होती. बर. आणि महत्वाचा प्रश्न की स्वीटकॉर्न मध्ये मक्यामध्ये शेतकरी मित्रांनो लागवडीचा हंगाम हा खूप महत्वाचा आहे. एकदा तुमचा लागवडीचा हंगाम चुकला की तुम्हाला येणार उत्पादन सुद्धा व्यवस्थित नाही, तुम्हाला दोन पैसे चांगले भेटणार नाहीत. मला सांगा, शेतकरी मित्रांनी ज्यावेळी शेतकरी स्वीटकॉर्न मक्याची लागवड करणार आहे, तर लागवड करत असताना लागवडीचा हंगाम तुम्ही 12 महिने स्वीटकॉर्न मक्याची लागवड करता का फक्त सीजनेबल स्वीटकॉर्न मक्याची लागवड करता? तसं 12 महिने स्वीटकॉर्न मक्याची लागवड करतो. बर. थोडं हिवाळ्यामध्ये उत्पन्न जास्त निघतं, बाजारही चांगले असतात. आता तुमच्या अनुभवानुसार स्वीटकॉर्न मक्यामध्ये जे बाजार भावाचं गणित म्हणतो आपण, तर हे बाजार भाव चढे कधी असतात? हिवाळ्यामध्येच असतात. आतापर्यंत 14-15, 20-22 रुपयापर्यंत होते, म्हणजे मार्च एप्रिल मध्ये लागवड केले त्याला चांगला भाव गावलेला आहे आता. बर बर. आणि आता चालू मध्ये स्वीटकॉर्न मक्याचे जे बाजार भाव आहेत, हे बाजार भाव चालू मध्ये कसे जातात? साधारण आता 14 ते 15 रुपये किलो मक्याचा भाव आहे. 14 ते 15 रुपये. आता महत्वाचा प्रश्न, ज्यावेळेस स्वीटकॉर्न मक्याची लागवड करणार आहे, तर स्वीटकॉर्न मक्याची लागवड करत असताना असं काय का जमिनीचा प्रकार, हा ज्याला जमिनीचा प्रकार कसा निवडला पाहिजे? जमीन शक्यतो स्वीटकॉर्न मक्यासाठी चांगलीच काळी किंवा कोयठेची वगैरे जमीन असेल तर चांगलं उत्पन्न निघतं त्याचं. बरं बरं. आणि लागवड करत असताना आता महत्वाचा विषय आला की लागवडीचं अंतर. शेतकरी मित्रांनो, कोणत्या पिकामध्ये लागवडीचं अंतर खूप महत्वाचा विषय असतो, म्हणजे जर लागवडीचं अंतर सफिशियंट असेल तर तुम्हाला जे येणार उत्पादन कणसाची साईज, ही साईज चांगली मिळत असते. लागवड स्वीटकॉर्न मक्याची लागवड केलेली, तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण शेतकरी ज्यावेळेस रेग्युलर मका करतात, काही शेतकरी काय करतात, मुरगा साठी सुद्धा मक्याची लागवड करतात, प्लस दुसरी गोष्ट उत्पन्नासाठी मक्याची लागवड करतात, आणि तिसरी बेबी कॉर्नसाठी. शेतकरी मित्रांनो, मक्यामध्ये बरेचसे शेतकरी ज्यावेळेस मक्याची लागवड करत असतात, मका तुमची खाण्यासाठी म्हणजे रेग्युलर आपली जी स्वीट मका येते ही तुमचं कंस उकडून किंवा भाजून किंवा कॉर्नसाठी सुद्धा वापरली जाते, दुसरी गोष्ट दुसरी मका जी बेबी कॉर्न वापरली जाते ती सुद्धा बॉईल करून ती विक्रीसाठी वापरली, तिसरी जी मका आहे ते रेग्युलर शेतकरी मुरगासाठी वापरतात, आणि चौथी जी मका आहे ती आपण बराठ्यासाठी किंवा बाकी उत्पादनासाठी मक्याचा वापर केला जातो. स्वीटकॉर्न मक्यामध्ये जी व्यवस्थापन आहे, व्यवस्थापनामध्ये महत्वाचा विषय आला की साईज आपल्याला बरोबर पाहिजे, त्यासाठी महत्वाचा विषय आला की खत व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे, तर खत ह्याला किती वेळा टाकली जातात मका लागवड केल्यापासून? साधारण 2 ते 3 वेळा याला खत टाकली जातात. लागवडीच्या अगोदर थोडं शेणखत टाकलेलं आहे 2 टेलर याला 1 एकरासाठी, आणि नंतर मग युरिया 24-24 माधन 1846-1026 अशी खत टाकलेली आहे. आणि साईज साठी काही पाण्यानं खत सोडता का त्यामध्येच बेसल मध्ये सगळं मध्येच टाकतो? बर बर. आणि स्वीटकॉर्न मक्यामध्ये जो रोगकिडींचा प्रादुर्भाव, रेग्युलर जे शेतकरी जनावरांची मका करतायत किंवा रेग्युलर उत्पन्नाची मका करतायत, त्या तुलनेमध्ये स्वीटकॉर्न मक्यामध्ये रोगकिडींचा प्रादुर्भाव कसा आहे? नाही, ह्याला स्वीटकॉर्नला कमीत कमी 3 वेळा तरी औषधं मारावं लागतात. बर. चांगली क्वालिटी जी तर कीड होत नाही. किडीचं प्रमाण असतं त्याला. बर. किडीचं प्रमाणाचं प्रमाण थोडस जादा राहते. मला सांगा, आता स्वीटकॉर्न मक्याची ज्यावेळेस तुम्ही लागवड केलेली, जर एकरी बियाणं किती लागते? एकरी बियाणं 2 किलो
ते 2.25 किलो पर्यंत लागतं एकरी बियाणे. एकरी बर बर, म्हणजे 2 बाई ज्यावेळेस 1.5 वर आपण एक बगली ज्यावेळेस आपण लागवड करणार तसं 2 ते 2.25 किलो बियाणे एकरी. मला सांगा जर टनेज मध्ये उत्पादन जर म्हटलं आपण तर उत्पादन तुम्हाला ह्या क्षेत्रामधून अपेक्षित किती आणि उत्पादन निघतं किती एकरी? एकरी साधारण 6 चांगली मका अशी जर आली तर 6 ते 7 टना पर्यंत निघते एकरी. बर बर, आणि पैशामध्ये जर हिशोब करायचं म्हटलं तर एकरामधन तुमचा खर्च वजा नफा किती शेतकऱ्यांना राहू शकतो यामध्ये? बाजार जर असे 14-15 रुपये राहिले बर तर एकरी 1 लाख रुपये व्हायला पाहिजेत 3 महिन्यामध्ये. 3 महिन्यामध्ये बर बर. आणि सिटकॉन मकेमध्ये बाकी ज्यावेळेस मका तुडून जाणार आहे, तुडून झाल्यानंतर ताटाचे जे पैसे असतात ते तुम्ही रेग्युलर जनावरांना देता का घरच्या घरी त्यामध्ये मुरघास करतो किंवा मग जनावरांना डायरेक्ट मुरघास करण्यासाठी बी लोक घेऊन जातात? म्हणजे 2 in 1 फायदा याचा, कारण सगळी तुडून जाणार आहे प्लस तुमचा मुरघास सुद्धा होणार आहे यामध्ये. एकच मिनिट, मला सांगा ज्यावेळेस शेतकरी मित्रांना सिटकॉन मकेची लागवड करायची तर लागवड करत असताना जे लागवडीचं अंतर आहे हे लागवडीचं अंतर कसं ठेवलं पाहिजे? लागवडीचं अंतर साधारण 2 फुटाची सरी आणि 1.5 फुट अंतर मध्ये 2 बियाच्या मधलं ठेवलं पाहिजे आणि एक बगली लावायची. एक बगली लावली पाहिजे. बर बर, मला सांगा ज्यावेळेस सिटकॉन मका शेतकरी मित्र लावणार तर बऱ्याच वेळा काय होतं की मार्केटिंगचा विषय महत्वाचा आहे सिटकॉन मकेमध्ये, म्हणजे शेतकरी मग सिटकॉन मका लावतील पण शेवटी मार्केटचा अभ्यास खूप महत्वाचा असतो. शेतकरी मित्रांनो काय होतं की शेतकरी मग पिकवतो पण कधी कधी काय होतं पूर्ण जर महाराष्ट्राचा विचार केला आपण काही भागामध्ये मार्केट खूप लांब आहे आणि बऱ्याच भागामध्ये सिटकॉन मकेची शेतकरी मित्रांनो लागवड करतात पण महत्वाचा विषय आला की त्यामध्ये मार्केट, म्हणजे त्याला मार्केट कुठे, काय प्रोसेसिंग कंपन्या ह्याला परचेस करतात का मार्केटला न्यावं लागतं, कसं तुमचं नियोजन कसं असतं? तुमच्याकडे डायरेक्ट कंपनी बांधवून परचेस करते का तुम्ही कंपनी डायरेक्ट माल पुरवता का मार्केटला नेता? नाही, आम्ही शक्यतो मार्केटला नेण्याचा प्रयत्न नाही करत कारण कंपनी किंवा पुण्याला बऱ्याच कंपनी आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट टनेजवर मोकळी काढून पिकअप मध्ये भरून किंवा गाडीमध्ये भरून नेली की त्यामुळे आम्ही डायरेक्ट कंपनीलाच देतो. बरं, आता तुमचा विषय झाला की तुम्ही कंपनीला माल देताय डायरेक्ट पण कधी कधी काय होतं की काही भागामध्ये कंपन्या उपलब्ध नाही किंवा त्यांचं जे ट्रान्सपोर्टेशन अंतर खूप लांब आहे त्यावेळेस तुम्ही असं काय ऐकावा की मार्केटला सुद्धा कधी माल विक्रीसाठी नेलता का किंवा कोणत्या मार्केटला सिटकॉन मकेची विक्री केली जाते? नाही, तसं सर्वच मार्केटला जाते, बारामती असेल पुणे असेल सर्वच मार्केटला सिटकॉन खपली जाते त्यामुळे कमी प्रमाणात असेल तर यासाठी मार्केट चांगली गोष्ट आहे आणि जास्त प्रमाणात असेल तर मग ते कंपनीला दिलेलं चांगलं. शेतकरी मित्रांनो तुम्हाला सिटकॉन मकेची लागवड करायची असेल तुम्ही बिनदास लागवड करू शकता कारण आता शेतकरी ऐकलं की मोठ्या मार्केटला सुद्धा सिटकॉन मकेची विक्री होत असते, म्हणजे अगदी तुमचा पुणे मार्केट असेल, मुंबई मार्केट असेल, हैदराबाद असेल, दिल्ली असेल, एक्सपोर्ट तुमच्या लोकल मार्केटला सुद्धा सिटकॉन मकेची विक्री होती. फक्त विषय काय झाला की बाबा जो लागवडीचा हंगाम आहे हा लागवडीचा हंगाम सिटकॉन मकेमध्ये महत्वाचा आहे, अगदी मे किंवा जूनला तुम्ही जरी लागवड करू शकता पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसरी जी लागवड आहे दुसरी लागवड तुम्ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये करू शकता. ऑक्टोबर लागवड केली तर बरोबर थंडीमध्ये येते आणि बाहेरच्या देशामध्ये थंडीमध्ये जी सिटकॉन मकेला जी मागणी चांगली असते आणि दुसरी मागणी असते गणपतीमध्ये, चालू मध्ये सुद्धा रेट चांगले आहेत 14-15 रुपयापर्यंत आणि पुढे सुद्धा थंडीमध्ये रेट राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला जर सिटकॉन मकेची लागवड करायची असेल तर तुम्ही सिटकॉन मकेची 100% लागवड करू शकता. मला सांगा सिटकॉन मका हार्वेस्टिंगला आली किंवा काढणीसाठी आली बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना समजत नाही, म्हणजे पहिल्यांदा शेतकरी सिटकॉन मका लावलेली असते आणि त्यांना आता मका समजा त्यांची मका 80-85 दिवस झाले असं 90 दिवस आले तर ती सिटकॉन मका काढणीसाठी आली हे ओळखायचं कसं? ही जे दाणे असे पिवळा कलर होतो आणि पूर्ण भरलेले असतात. बर बर, फक्त असा ह्या कोपऱ्यात एक दाणा जसा खाली बसलेला असा बसला नाही पाहिजे, ह्याच्या अगोदर साधारण 80-85 दिवसात उन्हाळ्यामध्ये निघते आणि जास्त थंडी असेल तर 90 ते 95 दिवसापर्यंत घेऊ शकते. म्हणजे ऋतूनुसार जे दिवस आहेत 4-5 दिवस कमी जास्त होऊ शकतात. मला सांगा आता सिटकॉन मकेमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकलं की जो दाण्यांचा कलर आहे हा दाण्यांचा कलर पूर्ण पिवळा झालेला पाहिजे आणि एकसारखे दाणे बदल जातात. मला सांगा जे आपण सरासरी वजन म्हणतो एका कणसाचं जे सरासरी वजन आहे सरासरी वजन या व्हरायटी मध्ये किती? आता हे 500 ते 600 ग्रॅम भरले. बर बर, 600 ग्रॅमच्या आसपास हे कणीस भरले एक. आता तुम्ही सांगितलं की 500 ते 600 ग्रॅम भरण पण कंपनीची रिक्वायरमेंट किंवा मार्केटमध्ये रिक्वायरमेंट किती ग्रॅम पर्यंत कंपन्या परचेस करतात किंवा मार्केटमध्ये जे घेणारा ग्राहक आहे किती ग्रॅम पर्यंत ह्याचं मार्केट असतं? मला वाटतं कंपनी काहीतरी 400 ग्रॅमचं वगैरे कनिष झालं पाहिजे म्हणते, 300 ग्रॅमच्या पुढं. बर बर, 400 ग्रॅम तरी, पण अशी जर साईज झाली तर ह्याला कोणीच ना करू शकत नाही 500-600 ग्रॅमचं झाल्यावर. बर, आता कंपन्या ज्याचे परचेस करतात
कशासाठी म्हणजे त्यामध्ये कॉबला जात काय म्हणजे दाणे काढून सुद्धा कंपनी पुढे विक्री कशी कंपनी विक्री कशी करीत करते त्याचे पूर्ण सोलून दाणे काढून ते पुढे परचेस करत असतात. बर बर बर. शेतकरी मित्रांनो, सिटकॉन मक्कीची सिटकॉन मक्कीमध्ये आपण माहिती पाहिली का, बा खत व्यवस्थापन असेल किंवा तुमचं पाणी व्यवस्थापन असेल किंवा रोग किडींचा थोडासा प्रादुर्भाव रेग्युलर मक्कीपेक्षा एखादी फवारणी त्याला एक्स्ट्रा लागू शकते. दुसरी गोष्ट मार्केटिंग म्हटलं, बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलं, काही शेतकऱ्यांनी एसएमएस केले की बाबा सिटकॉन मका लागवड केल्यानंतर विक्री कुठे करायची. शेतकरी मित्रांनो, ह्याची विक्री तुम्ही मोठ्या मार्केटला करू शकता. काही कंपन्या प्रोसेसिंगच्या कंपन्यांचे काही तुम्हाला नंबर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट केला, तुम्हाला मी नंबर स्वतः त्यांचे देईन तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि सिटकॉन मक्कीची तुम्ही लागवड करू शकता, म्हणजे रेग्युलर मक्कीपेक्षा तर नक्की सिटकॉन मका तुम्हाला दुहेरी फायदा मिळून देणार आहे. शेतकरी मित्रांनो, सिटकॉन मक्कीविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.